पर्यटकांचं आकर्षण स्थळ असलेल्या रंकाळा तलावाचं बांधकाम स्वातंत्र्यपूर्व काळात झालंय या तलावाच्या संरक्षक भिंतीचे दगड आता निखळून पडू लागलेत त्यामुळे या भिंतीला धोका निर्माण झालाय रंकाळा टॉवर जवळील संरक्षक भिंतीवर पिंपळाची झाडं उगवली असून त्यांच्या मुळांमुळे दगडाच्या भेगा रुंदावू लागल्या आहेत शिवाय यंदाच्या अतिवृष्टीमुळे रंकाळा टॉवरच्या बाजूने ओव्हरफ्लो झाला ही संरक्षक भिंत कमकुवत बनत चालली आहे महापालिकेनं वेळीच लक्ष घालून किमान भिंतीवरील झाडं काढून निखळलेले दगड बसवणं गरजेचं आहे कोल्हापूर शहरातील रमणीय स्थळ म्हणून ऐतिहासिक रंकाळा तलावाकडे पाहिलं जातं रंकाळच्या तीनही बाजूला रंकाळ्याच्या संरक्षक भिंतीच्या डागडुजीकडे कडे महापालिकेने दुर्लक्ष केलंय आता तर ता रंकाळा संरक्षक भिंतीचे दगड निखळून पडू लागले यावर्षी अतिवृष्टी झाली त्यामुळे दोन हजार पाच नंतर रंकाळ्यातील पाणी टॉवर जवळून ओव्हरफ्लो झालं त्यामुळे संरक्षक भिंत आणखी कमकुवत बनली आहे याच भिंतीवर पिंपळाची झाडं उगवली असून या झाडांच्या मुळांमुळे भिंतीच्या दगडांच्या भेगा रुंदावत आहेत शिवाय टॉवरजवळील भिंतीच्या खाली दलदल असून झाडं झुडपं वाढली असल्यानं परिसर अस्वच्छ बनलाय महापालिकेच्या उद्यान विभागाचं याकडं लक्ष नाही ऐतिहासिक ठेवा असलेल्या रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीच्या डागडुजीसाठी महापालिका प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा संरक्षक भिंत कोसळून अनर्थ ओढवण्याची भीती आहे